श्री जगदम्बा माता की जय। नवरात्र उत्सव सुरू आहे। प्रत्येकाच्या घरी नवरात्रीचे घटस्थापना, दिवा, उपवास, काही व्रतवैकल्य, सप्तशतीचे पाठ असं काही ना काही चालू असतं। दरवर्षी नवरात्रामध्ये सप्तमी, अष्टमी, नवमी या तीन दिवसाला महत्त्व आहे। अष्टमीच्या उपवासाला सर्वत्रच महत्त्व आहे। हा उत्सव तिथीनुसार चालणार आहे। प्रतिपदापासून ते नवरात्री म्हणजे नवमीपर्यंतचा हा उत्सव आहे। दसऱ्याला सांगत आहे, दसऱ्याला सीमोल्लंघन असतं। दसरा हा नवरात्रीचा भाग नाही आहे, दसरा हा वेगळा विषय आहे। नवरात्रीलाच आपले घट संपत असतात, परंतु यावर्षी नवमी आणि दसरा हे एकत्र आलेले आहेत। प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करावी, नवमीच्या दिवशी पूजा करून नवरात्रीचे उत्तर पूजन म्हणजे घटस्थापना संपवावी असं शास्त्र आहे। मध्ये नवमी अष्टमी कधी कधी एकत्र येईल, कधी नवमी दसरा एकत्र येईल, कधी नवमी व्यवस्थित एकच दिवशी नवमी असेल, हे असं बऱ्याच वेळेला होत असतं। पहिल्यापासून तिथी गणना जेव्हापासून सुरू झाली तसं हे सुरू झालेलं आहे। याच वर्षी होत आहे असं नाही। आपण अष्टमी कधी करायची, नवमी कधी करायची हे जसं पंचांगात दिलेलं आहे त्याप्रमाणे सणासाठी साजरं करायचं आहे। श्राद्धासाठीचे नियम वेगळे असतात आणि पूजेसाठीचे नियम वेगळे असतात, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। श्राद्ध तिथी ह्या दुपारच्या काळच्या पाहिल्या जातात आणि पूजेसाठी घेतल्या तिथी ज्या आहेत या तिथी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, कधी सकाळच्या कधी संध्याकाळच्या याप्रमाणे। पुढे दिवाळीमध्येही असा गोंधळ आपला उडणार आहे, त्याची माहिती दिलेली आहे, ती आपण पाहू। यावर्षी अष्टमीचा उपवास हा शुक्रवारी करायचा आहे, 11 ऑक्टोबर रोजी। एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं। जे हिंदी भाषिक उत्तर भारतातील लोक आहेत त्यांना अष्टमीच्या दिवशीच नवरात्र संपतात त्यांच्या परंपरेनुसार। कन्या भोजन वगैरे त्यांच्या इथे अष्टमीला असतं, अष्टमीचा उपवास उत्तर भारतात नसतो। तर त्यांनी शुक्रवारी आपले अष्टमीपर्यंतचे जे काही नवरात्रीचे नियम आहेत हे करायचे आहेत आणि शुक्रवारी आपले नवरात्र संपवायचे आहेत। महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी नवमीचा विशेष महत्त्व आहे, ज्याला महानवमी आपण म्हणतो, महानैवेद्य असतो आणि नैवेद्य झाल्यानंतर उत्थापन केलं जातं घटाचं, तर ते आपण दसऱ्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी करायचं। यावर्षी शनिवारी दसरा आणि नवमी एकच आलेली आहे, त्यामुळे आपण दरवर्षीप्रमाणे नवमी साजरी करायची आहे, दुपारी दसरा करायचा आहे। ज्यांच्या इथे नवमीला सायंकाळची पूजा आहे, अनेक ठिकाणी सायंकाळची पूजा असते, विशेषतः आर्यवैश्य समाजामध्ये सायंकाळची नवमीची पूजा आहे, तर त्यांनी दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी नवमी साजरी करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपण ते धान तोडून देवीला वाहतो। ते धान पूजा झाल्यानंतर आपण तोडायचं आहे, देवीला देवाला वाहायचं आहे। आता माळीचा एक प्रश्न असतो, माळा किती घालाव्यात? हे पहा, ज्या दिवशी आपली घटस्थापना होईल त्या दिवशी पहिली माळ, त्या दिवशीपासून रोज एक माळ, आणि ज्या दिवशी नवमी आहे किंवा घटाची स्थापना संपणार आहे, थांबणार आहे, त्या दिवशी शेवटची माळ। कधी 8 माळी येतील, कधी 9 माळी येतील, कधी 10 माळी येतील, हे आपण पाहायचं नाही। दिवस जेवढे तेवढ्या माळी आपण तिथे मंडपीला घालायच्या आहेत। त्यामुळे माळीचाही कुठलाही प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका। सर्वांनी एवढं लक्षात ठेवा की अष्टमी शुक्रवारी आहे, ज्यांचे ते अष्टमीचा फुलोर आहे त्यांनी शुक्रवारी फुलोर लावायचा आहे, उपवास शुक्रवारी करायचा आहे, अष्टमीची काही पूजा अर्चा असेल ती शुक्रवारी करायची आहे। हां, ज्यांच्या इथे नवमीचे पारणे आहे, श्वासन ब्राह्मण भोजन आहे, नवरात्र उत्थापन आहे, हे नवमीच्या दिवशी म्हणजे शनिवारी करायचं आहे। आणि ज्यांचे बालाजीचे घट आहेत किंवा 10 दिवसाचे बालाजीचे घट
हे दसऱ्याच्या दिवशी संपणार आहे, म्हणजेच यावर्षी नवमी दसरा एक आल्यामुळे शनिवारीच संपतील. काही जणांचे तर बालाजी आणि देवी दोन्हीचेही घट असतात, मग हे दोन्हीही घट दसऱ्याच्या दिवशी शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी संपवायचे आहेत, थांबवायचे आहेत. उत्थापन नवरात्रीचं 12 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी होणार आहे. कुठलाही संभ्रम मनामध्ये करायचं नाही, दरवर्षीसारखी नवमीची पूजा करायची. दरवर्षी आपण जे दसऱ्याला करता, शक्यतो दसऱ्याला आपल्या घरी फक्त देवाची पूजा आणि दुपारी सीमोल्लंघन एवढंच केलं जातं. काही जर आपल्या घरी प्रथा असतील तर त्या प्रथा दसऱ्याच्या दिवशी आपण करायच्या आहेत. दोन्हीही प्रथा नवमीला म्हणजे शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी नवमी दसरा एकत्र आल्यामुळे दोन्हीही सोबत करायचे आहे. कोणती तिथी कधी संपत आहे, कधी सुरुवात होत आहे, हे काहीही पाहायचं नाही. पूजेसाठी बोलतोय मी. हां, ज्यांचे श्राद्ध तिथी आहेत त्यांनी पंचांगामध्ये दिल्याप्रमाणे श्राद्ध तिथी करायचे आहेत. जगदंबा माता की जय. किती मिनटं झालं?